नमस्कार, रत्ना सोम मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला देशी चण्याची उसळ दाखवणार आहे. तुम्हाला आवडली तर करून बघा, तशा तुमच्या प्रतिक्रिया कळवा. हे देशी चणे मी 8 तास भिजून घेतलेत. हे आपण कुकरमध्ये टाकून उकडून घ्यायचे. हे मी 2 वाटे भिजत घातले होते चणे. त्याच्यामध्ये आपण 2 वाटे पाणी ओतणार आहोत. चवीपुरतं मीठ आपण 3 शिट्ट्या देऊन घेऊया. कुकर 3 शिट्ट्या झाल्यानंतर थंड करून घेतलंय. आपण उकडलेले चणे काढून घेऊया. एका बाउलमध्ये काढून घेते. बाउलमध्ये मी पाणी सुद्धा घेतलेलं आहे हे उकडलेलं. तर आपण ह्याची आता उसळ करून घेऊया. कढई गरम करायला ठेवली होती, गरम झाले. त्याच्यामध्ये तेल टाकायचंय. तेल गरम झालंय. 1/2 चमचा मोहरी, जिरे 1/2 चमचा, मोहरी आणि जिरे चांगले तळतळले. त्याच्यामध्ये आपण 1 कांदा चिरून घेतलाय बारीक. कांदा आपला चांगला परतलाय. त्याच्यामध्ये आपण 1/2 चमचा हळद टाकून द्यायची. एक चमचा आल्या लसणाची पेस्ट, आल्या लसणाची पेस्ट उग्र वाज जाईपर्यंत थोडा वेळ परतायची. लसणाची पेस्ट चांगली परतून झाली. ह्याच्यामध्ये आपण 1/2 चमचा मी हा काळा मसाला घेतलाय. ह्या मसाल्याची मी रेसिपी टाकलेली आहे. अर्धा चमचा गरम मसाला, एक टोमॅटो बारीक चिरून घेतले, थोडीशी कोथिंबीर, टोमॅटो पण आपला छान परतलाय. त्याच्यामध्ये आपण हे उकडलेले चणे टाकणार आहोत. पहिले मी हे चणेच नुसतं परतून घेणार आहे, नंतर आपण थोडंसं पाणी टाकणार आहे. त्याच्यामध्ये हे उरलेलं पाणी नंतर टाकायचं आहे. ह्याच्यामध्ये मी मीठ टाकणार नाही. ह्याला पहिलं मी उकडताना मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे परत मी काही मीठ टाकणार नाही. त्याला आपण 1 वाफ आणेपर्यंत झाकण ठेवूया. चांगली वाफ आली. हे आपण उरलेलं पाणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. पाणी त्याच्यामध्ये टाकल्यानंतर उसळीला चव पण छान लागते. वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि थोडस पाणी आटून घ्यायचंय. जे आपली उसळ तयार झालेली आहे.
ही झटपट होते उकडल्यामुळे,